सह्याद्री नगर येथील विवाहितेने आपल्या दोन मुलांसह अर्गन तलावात उडी टाकून आत्महत्या केल्याच्या घटनेला शनिवारी कलाटणी मिळाली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून तिने आपले जीवन संपविल्याची फिर्याद माहेरवासियांनी दिली आहे. पतीसह 5 जणांविरुद्ध FIR दाखल करण्यात आला असून आरोपी फरारी आहेत. शनिवारी दुपारी क्रिशा मनीष केशवानी व 36 या विवाहितेने मुलगा भावीर वय 4 वीरेन वय 7 या दोघा जणांसह अर्गन तलावात उडी टाकून आपले जीवन संपवले होते. शुक्रवारी ही घटना घडली होती. शुक्रवारी सायंकाळपर्यंत क्रिशा व भावीरचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला होता, तर अंधारामुळे शोध मोहीम थांबविण्यात आली होती. अग्निशमन दलाचे जवान व SDRF बरोबरच बसवराज हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली HERF रेस्क्यू टीममधील कार्यकर्त्यांनीही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यास मदत केली. कॅमेऱ्याच्या मदतीने मृतदेहाचा शोध लावण्यात आला. पद्मनंदन हुली व पंकज हंडे, राहुल पाटील, राजू टक्केकर आदींनी या मोहिमेत भाग घेतला. शनिवारी तिनेही मृतदेहांवर सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करण्यात आली. सासरच्या जाचाला कंटाळून क्रिशा हिने आपल्या दोन्ही मुलांसह आपले जीवन संपविल्याचा आरोप तिच्या माहेरवासियांनी केला आहे. पतीसह सासरच्या मंडळींना अटक करावी अशी मागणी माहेरवासियांनी केली आहे. जोपर्यंत त्यांना अटक केले जात नाही तोपर्यंत शवागारातून आम्ही मृतदेह घेऊन जाणार नाही, असे क्रिशा हिचा भाऊ अभिजित हरगे यांनी स्पष्ट केले आहे. काल बेळगावमध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेसाठी आम्ही त्यांचे माहेरच्या लोकांना घेऊन या ठिकाणी आज आलो असता आता या मुलांची आणि आमच्या मुलगीची बॉडी काल रात्रीपासून आम्ही सिव्हिल हॉस्पिटल, पोलीस स्टेशन आणि परत आता सिव्हिल हॉस्पिटलवर आल्यावर आत्ता आम्हाला त्या मुलाबाळांना बघायला मिळालेलं आहे. आम्ही त्यांच्या सासूरवाडीच्या लोकांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. त्या लोकांना लवकरात लवकर अटक व्हावी. जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही ह्या सिव्हिल हॉस्पिटलमधून बॉडी ताब्यात घेणार नाही. आम्ही इथंच ठिया मारून बसणार. एक रात्र होऊ दे, दोन रात्र होऊ दे, त्यांना त्वरित अटक झाली पाहिजे. पोलीस अधिकारी SCP साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की आम्ही त्यांना त्वरित अटक करू, तुम्ही इन्क्वेस्टसाठी जाऊन मदत करा. त्यांच्या सांगण्यावरून आम्ही इथं आलेलो आहे खरं, पण त्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही डेथ बॉडीज ताब्यात घेणार नाही. मिरजहून आलेल्या क्रिशाच्या माहेरवासियांनी पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध सुरुवातीला खुनाचा आरोप केला. क्रिशाने आत्महत्या केली नाही तर तिचा खून करण्याचा आरोप करण्यात आला. शेवटी सासरच्या जाचाला कंटाळून तिने आपल्या दोन मुलांसह जीवन संपवल्याची फिर्याद दाखल करण्यात आली. महादेव पवार, KNN City News, बेळगाव.